వర్షాలు కురిస్తున్న సరే ఆ మద తీసుకురా బిడ్డ మాన్య ముఖ్యమంత్రి మహోదయ యాంచా ఉపస్థితి మీ పూర్వీస్ నావ సన్మాన్ మాన్య రాజ్యపాల సర్వమాన్యవారు मला खूप मनापासून आज आनंद होत आहे की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री हे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून फक्त माझ्यासाठी आणि आपल्या पार्श्वभूमीच्या जनतेसाठी आज या ठिकाणी आले आणि तुम्हाला सांगून ऐकून आश्चर्य वाटेल आता इथून मुंबईला गेल्यानंतर रात्रभरच्या ठाण्यात उद्घाटन भूमिपूजन करणार आहे रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघात आताच कळलं की काल अडीच वाजता भूमिपूजन केलं त्यांनी हे झोपतात कधी मला हेच कळत नाही केव्हाही गेलो तरी इतके वर्तुलिक माणूस की सतत लोकांच्या कामाचा ध्यास मी अतिशय जबाबदारीने आपल्याला एक स्टेटमेंट करतो की मागील अडीच वर्षात मी जेवढ्या पत्रावर रिमार्क घेतले नाही तेवढ्या एका दिवशी तेवढे रिमार्क माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून घेतात मी एकटाच नाही त्यांनी एक विक्रम केलेला आहे त्यांचा रेकॉर्ड कदाचित कोणी करू शकणार नाही की सर्वसामान्य जनतेच्या पत्रावर रिमार्क करण्याची जर आपण जर स्ट्राईक रेट बघितलं तर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबरी कदाचित कोणीच पोहोचू शकणार नाही रेकॉर्ड करण्याचा कोणीच करू शकणार कुठे रस्त्यावर गाडीवर कुणाच्या हाताच्या समोर ठेवून जसं भेटलं तसं सतत कामाच्या दृष्टीने लोकांचे काम करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आपण माझ्या मतदारसंघात या वर्षी चौथ्यांदा किंवा पाचव्यांदा येत आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल या पार्श्वभूमीच्या जनतेला मुख्यमंत्रीला पाहण्यासाठी भूमिपूजनासाठी 78 वर्ष वाट पाहावी लागली आणि 78 वर्षानंतर पहिले मुख्यमंत्री आपण गेले या ठिकाणी भूमिपूजन खूप निधी दिला खूप काम केले आम्ही एका विशिष्ट हेतूने आम्ही सत्तांतर केलं 15 वर्ष विरोधी पक्षाचा मी आमदार होतो 1999 मी आमदार झालो 2004 झालो भाजप सेना युतीचा उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आलो 2009 जेव्हा पार्श्वभूमी रामटेक मध्ये नव्हतं आणि जेव्हा पार्श्वभूमी रामटेक विधानसभेत आलं तेव्हा मी माझा विचार केला मी मगाशी बोलता बोलता बोलत होतो की त्यांनी माझ्या जीवनामध्ये राजकीय महत्वाकांक्षा नव्हते की मी आमदार होईल ज्या दिवशी मी जिल्हा परिषदच्या सदस्य झालो होतो त्या दिवशी माझी महत्वाकांक्षा संपली होती आणि जेव्हा रामटेकच्या जनतेने मला दोनदा आमदार केला आणि पार्श्वभूमी रामटेक मध्ये आला तर मी असा विचार केला होता की आता राजकारणातून आपण मागे पडायचं नवीन तालुका गाव माहित नाही गावाचे लोक ओळखीचे नाही परंतु मेघराज साहेब सारखे असे हजारो लोक आहेत या लोकांनी मला साथ दिली आणि मला तिसऱ्यांदा आमदार केलं 2014 युती तुटली माझे आई वडील दोन्ही वेगवेगळे झाले माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला की कुठून काय करायचं मी त्यावेळेस सांगितलं धनुष्यबाण हाती घेतला रडलो उद्धव साहेबांना सांगितलं तांत्रिक कारणामुळे मला मतं जास्त मिळाले त्यांनी माझा पराभव झाला परंतु मागच्या 2019 विधानसभेच्या निवडणुकीत या जनतेने मला ट्रॅक्टरवर बसून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी पाठवले आणि मी आपल्याला सांगताना मला आनंद आहे अभिमान आहे मला समाधान आहे की पहिल्या 2.5 वर्षात मला खूप काही करणार नाही मात्र या 2.5 वर्षात मागच्या 20 वर्षाचा 25 वर्षाचा बॅकलॉग मी काढून टाकला कारण की माझ्या मागे ताकदीने माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी पुरी तिजोरी माझ्यासाठी खोलून दिली आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री या सर्वांनी मला खूप प्रेम दिलं सत्ता कशासाठी आहे 2019 एक अभद्र युती झाली आमच्या मनात होतं की देव देशाने धर्मासाठी जी युती होती त्या युतीमध्ये पुन्हा सरकार आली पाहिजे
mandun mi bayar nikalo ani sangun gelo to yata hindula mi pula ten ka satta parivartan karuna se ani mani edna chesinda yancha netrutva e desham ki prabhutva granthi dali mananiya shudana prabhu mara sattaga yanni nirman kele shudana vadalu sagi ami chali dani ha pandu sanda bayar nikalo e sanda bayar nikalo ani maharashtra shivsena sa mukhyamantri kela ani mukhyamantri kasa asava शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मित्र असलेला धर्मविहारण नेत्यांना मित्र असलेला मुख्यमंत्री कसा असावा हे आपल्याला माननीय एकनाथ शिंदेच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेस पाहत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने कशासाठी सत्ता आणि आम्ही मुख्यमंत्री साहेब निधीचे पैसे घेऊ शकत नव्हतो. आज अशोक जसवाल वैद्यकीय दिव्यांग साहेबांना सर माझा सांगताना आनंद वाटतो. एक एक आठवड्यामध्ये 10 लाख 15 लाख करोड 1.5 करोड 2 करोड इतकं निधी आपण तर इतक्या पद्धतीने आम्हाला सहायता कक्ष मिळवलं. माननीय मुख्यमंत्रीचा आशीर्वाद मिळेल इथं पत्र दिलं 10 लाख रुपये इथं पत्र दिलं 10 लाख रुपये किती पैसे अजून खूप बाकी आहे. त्यांच्या हात खुला वाटण्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा हात कोणी पकडू शकत नाही. वाटण्यामध्ये अजून खूप शिल्लक आहे अजून ते खूप देणार आहे. कारण की त्याच्यासाठी विचार लागतो. गरिबी पाहावी लागते. गरीब माणसाचे दुःख समजून घ्यावं लागतात. गरिबीचे चटके त्यांनी सहन केले. गरिबीचे चटके आम्ही सहन केले आणि म्हणून या गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी या गोरगरीब जनतेच्या हितासाठी सरकारच्या सर्व योजना करतो. मी या योजनेचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छित नाही. वयोश्री योजना असो शेतकऱ्यांना 7.5 तासापर्यंत मोटर पंपचं कनेक्शन माफ असो. विजेचा बिल माफ केला होता 0 बिल दिलं. धान उत्पादक शेतकऱ्यांना साहेब गेले होते माझ्या मतदारसंघात नवजा तालुक्यात. शेतकऱ्यांच्या वेदना पाहिला आणि कमी नव्हता तो विकतो. शेतकऱ्यांना मदत केली 1 रुपयामध्ये पीक विमा नुकसान भरपाई 2 हेक्टर 3 हेक्टर आणि एवढा साहेब थांबले नाही. धान उत्पादक शेतकऱ्याला पहिल्या वर्षी 30,000 बोनस आणि दुसऱ्या वर्षी 40,000 बोनस. भविष्यात 50,000 होण्याची देखील शक्यता आहे. परंतु त्याच्यासाठी काय लागेल तुमचा मताचा आशीर्वाद लागणार आहे. लक्षात ठेवा तुमचा मताचा आशीर्वाद लागणार आहे. एक काळ होता त्या मार्शिनीच्या बस स्टँडसाठी आम्ही प्रयत्न केले. खासदार निधी आणि आमदार निधीतून 10-20 लाख रुपये देऊन बस स्टँड बांधावं लागलं. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले रामटेकला 15 कोटीचा बस स्टँड दिला आणि महाराष्ट्रातील सर्वात उत्तम बस स्टँड रामटेक मध्ये होईल हे मी अतिशय जबाबदारीने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो. रामटेकच्या राम मंदिराचा विकास असो, रामटेकच्या विविध चौकाचा विकास असो, रामटेकच्या गड मंदिराची लाईटिंग असो, अंबाड असो, कुवारा म्युझियमचा विकास निश्चित व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. पंधरा 5 कोटीचा हाऊस बोट आज नवेगाव खाडीमध्ये येत आहे. आणि कालच चीफ सेक्रेटरी एक मीटिंग झाली. आता आपल्याला खरंच मीटिंग घ्यावी लागेल उद्याच्या संहितेच्या पूर्वी. रामटेक मध्ये 50 कोटीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा शिवसृष्टी निर्माण करण्याचं काम सरकारने या ठिकाणी मंजूर केलं. काय काय सांगू मी सांगायला गेलो तुम्हाला 1 तास 2 तास कमी वेळेत हे जे पूर्ण केलं आपण मार्शिंगला. मी जेव्हा पहिला आमदार होतो पुरुषांनी आपल्या भागात त्याला साहेब बावलीचं पूल केलं होतं. तिकडचे शंभर गाव 70-80 किलोमीटर फिरून येत होते. तो रस्ता विया कोणी आली नव्हता. एमडीएफची हायवे तर सोडून द्या. तो पण नंतर गेला. मध्यंतरी मी 5 वर्ष आमदार राहिलो नाही. आणि मी असं म्हटलं होतं 8 तारखेला 8 वा लक्षात ठेवा भूमिपूजन झालं होतं. तिथं कार्यक्रम झाला होता आणि 8 तारखेच्या भूमिपूजनानंतर तो पूल होऊन गेला पाण्यात. तेव्हा मी बोललो होतो की एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतील आणि त्याचं भूमिपूजन करतील किंवा उद्घाटन करतील. आठवा 8 जानेवारी 2015 8 जानेवारी 2015 मी बोललो होतो तिथं नवीन पूल आपण मंजूर केलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्या ठिकाणी आलेले. मी आपला शब्द पाडलेला आहे. माननीय वानवेळ सत्ता कार्यक्रमात उपस्थित होते. इतके काम केले, इतक्या योजना केल्या की त्याचा उल्लेख करायला गेलो पुस्तक लिहिणारा माणूस पुस्तक लिहू शकत नाही. डॉक्युमेंटरी करणारा माणूस डॉक्युमेंटरी करू शकत नाही. मच्छीमार लोकांसाठी महामंडळ किती समाजातल्या प्रत्येक घटकासाठी. आणि आता तर
दोन निर्णय मी खूप दिवसापासून आपण सोमवारी मला फोन केला मुख्यमंत्री महोदय गुलाबपूर आपला हात जसा खुला आहे ना तसं आपल्या विभागाचे काही अधिकाऱ्यांना असं वाटते की हे पैसे गेले गोरगरीब जनतेच्या दिशात तर त्यांना खूप त्रास होते. जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व बहिणी बसलेल्या हातभार करा माननीय मुख्यमंत्र्यांच्या सर्व बहिणी आमच्या बहिणी पहिले बाराशेचा प्रस्ताव केला होता मला माहिती मुख्यमंत्री महोदयाकडे गेले त्यांनी 1500 करून टाकले. दोन्ही हाताने वाटणारे मुख्यमंत्री आहे आणि गोरगरीब जनता जीवन करीना जिकली बाय तिच्या जीवनामध्ये 1500 रुपयाला खूप व्हॅल्यू आहे. हे मोठ्या लोकांना घडणार नाही. ज्या मगल पक्षांनी या नेत्यांच्या चेल्याच्या चपंड्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली लाज वाटत नाही ना. हे गोरगरीब जनतेला 2 रुपये 5 1.5 रुपये या ठिकाणी मिळू लागले. आज 46,000 कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली. सुदैवाने कोर्टाने कुठली स्थगिती दिली नाही कारण की मध्य प्रदेशमध्ये ऑलरेडी योजना सुरू आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही याला आशीर्वाद द्या आणि ताकद दिली तर पुन्हा या 1500 रुपयांमध्ये वाढ होईल असा मला आत्मविश्वास आहे. किती एका बाजूनी लोकांना व्यक्तिगत मदत एका बाजूने मुख्यमंत्री दुसऱ्या बाजूने सिमेंट रस्ते मला वाटतो या महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये विधानसभेत आला आणि त्यामुळे इंडो ब्रांडी माझी माझा रस्ता सिमेंटचा होत आहे. कांदिवली निमाळा रस्ता सिमेंटचा होत आहे. ज्ञान तारचा सिमेंटचा होत आहे. रामटेक घोराळी होत आहे. आणि आता आपण नवीन पोलीस स्टेशन जिल्हा डेव्हलप करायला मागणी करायला मागणी
Ini
मी एका शेवटची विनंती करणार आहे आपल्याकडे फिल्मची सुंदर बाजूने दिलेली आहे रोजगाराचे काम आपल्याकडे प्रोजेक्ट ठिकाणी झालेलं आहे एक पहिले झालं दुसरं आता भरवायच्या एकमध्ये झालं शेवटची विनंती आपल्याला काय करते आम्ही वाघावरच त्रास झाला इतके वाद झाले घेऊन गावाला घुसून आले माझी विनंती आहे की सगळ्यांना तिकडे तिकडे घेऊन जा हे भारतीय लोक कंपाऊंड करत नाही मेहनत करत नाही जीव आता भागाचा कामाला आणि जीव झाला त्यामुळे हा टायगर तुम्हाला सिनेमा म्हणून देत आहे मी मुळात आपल्या विचारात आहे आणि त्यामुळे तुम्ही माझी उमेदवारी जाहीर केली त्याचा आभारी आहे आणि मला विश्वास आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं